नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला मंडळाची स्थापना। महिलांचा विकास हाच गावाचा विकास। अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुर्रा लोहराजपूर गावामध्ये विकासाच्या दृष्टिकोनाने 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिलांनी एकत्र येऊन यशोधरा महिला मंडळाची स्थापना करून विविध समस्या मार्गी लावण्याचे ध्येय मनाशी बाळगून समाजाचा विकास हाच गावाचा विकास होईल आणि शासनाच्या विविध योजना प्रत्येक कुटुंबाला मिळाल्या पाहिजेत, महिलांना 50% आरक्षण असून महिला कुठल्याच कामात मागे राहू नये व अन्याय अत्याचाराच्या विरोधात महिलांनी एकत्र येऊन अन्यायाला आळा बसण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले आहेत। महिला मंडळ जर प्रत्येक गावागावात तयार झाले व एकत्र येऊन संघर्ष केला तर प्रत्येक समस्येला आळा बसू शकतो, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा असा उद्देश दिला आहे। याच उद्देशाला मनाशी बाळगून यशोधरा महिला मंडळ मुरा गावात सक्रिय झाले आहे। मंडळाच्या फलकाचे उद्घाटन दर्यापूर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बळवंतभाऊ वानखडे यांनी केले व महिलांचे संघटन पाहून त्यांचे कौतुक केले। या कार्यक्रमाला आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, आदर्श गाव खीरगव्वान सरपंच पुरुषोत्तम भाऊ घोगरे, रायबोले साहेब, ग्रामविकास अधिकारी मनोज मेळे, नाजीम सर, सिद्धार्थ साबळे, मंगेश इंगळे व मुरा गावचे सरपंच सौ मनीषाताई गोपाळ कोहळे, उपसरपंच सौ त्रिशिलाताई वानखडे, ग्रामपंचायत सर्व सदस्य व गावातील नागरिक रामेश्वर वानखडे, नारायणराव गवई, योगेश पखाण, दीपक वानखडे, हिम्मत वानखडे, ज्ञानेश्वरराव धुमाळे, अनेक महिला व नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज, सुशील बहिरे, अंजनगाव सुरजी।